डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या 14 मेच्या भागात ओम स्वीटूच्या घरी राहायला येतो. सगळेजण एकत्र जेवायला बसतात तेव्हा ओमला नलूने केलेली भाजी खूप आवडते. तो तिच्याकडे आणखी भाजी मागतो तेव्हा त्याचं लक्ष भांड्याकडे जातं आणि त्या भांड्यात एका माणसाला पुरेल इतकीच भाजी शिल्लक असते आणि ओमने भाजी खावी म्हणून इतर कुणीच पानात भाजी घेतली नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो त्याला वाढलेली भाजी आणि पोळी चिन्याला देतो. त्याचं पोट भरल्याचं सांगतो. त्यानंतर तो चिन्याकडून त्याचे कपडे बॅगेतून काढून घेतो आणि चेंज करायला आत जातो. ओम दुसऱ्या खोलीत गेल्याची संधी साधून नलू दादांजवळ ओमच्या अचानक राहायला येण्याबद्दल चिंता व्यक्त करते. आपल्या घरात तो कसा राहणार आहे हे तिला कळत नसतं. ती ओमला दुसऱ्याच दिवशी घरी पाठवण्याचा विचार करते तेव्हा दादा तिला अडवतात. तुझ्या मैत्रिणीने शकूने मोठ्या आनंदाने स्वीटूला तिच्या घरी राहायला दिलं. तिला स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे जपलं आणि आता जेव्हा ओम मदतीसाठी आलाय तेव्हा तू त्याला राहायला नाही म्हणतेस हे खूप चुकीचं आहे असं दादा म्हणतात आणि तिला तिच्या चुकीची जाणीव करून देतात. नलू ओमला घरी राहू देण्याचा निर्णय घेते. ओमने घातलेल्या नाईट ड्रेसमुळे चिन्या त्याची मस्करी करतो. इकडे शकू मालविकाला तिचे लहानपणीचे फोटो दाखवते. त्यात मालविकाचा वडापाव खातानाचा फोटो असतो. तो दाखवून शकू तिला चिडवते. हा फोटो ती सगळ्यांना दाखवणार असल्याचं सांगते. जुने फोटोज बघून खुश झालेली मालविका आनंदाच्या भरात शकूला आई अशी हाक मारते. इकडे सगळेजण झोपतात मात्र ओमला भुकेमुळे झोप लागत नसते हे स्वीटूच्या लक्षात येतं आणि ती उठून किचन मध्ये जाते आणि त्याच्यासाठी पोळ्या करू लागते. ओम तिच्या पाठोपाठ किचन मध्ये येतो. स्वीटू त्याला भूक लागली होती हे तिच्या लक्षात आलं होतं असं म्हणते. ती त्याला पोळीला चटणी लावून खायला देते. ओम पोळी खातो आणि स्वीटूला पण भरवतो. त्या चिन्या झोपेत तिथे येऊन उरलेली पोळी झोपेत खाऊन टाकतो. स्वीटू ओमला झोपायला जा असं सांगते मात्र ओमला काही झोप लागत नसते. तो घराबाहेर जातो आणि बाहेर असलेल्या खाटेवर झोपतो पण त्याला मच्छर चावू लागतात. स्वीटू ओम साठी चादर आणि उशी घेऊन बाहेर येते. या मालिकेच्या आगामी भागात नलू स्वीटूला तुला ओम विषयी काही वाटत नाही ना असं विचारते तेव्हा स्वीटू नकार देते. तेव्हा नलू तिला साखरपुडा होईपर्यंत ओमशी बोलायचं नाही अशी शपथ घालते. नलूच्या मनात असलेली अडी ओमला कळणार का? स्वीटू आणि ओमचं लग्न कसं पार पाडणार? नलूने घातलेल्या शपथेविषयी ओमला कसं कळेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा येऊ कशी तशी मी नांदायला सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.